तर माळशिरस तालुक्यामध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे। मराठा समाजाकडून ठिकठिकाणी चक्का जाम करण्यात आलाय। जालना येथील मराठा आंदोलनामध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात माळशिरस तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। तालुक्यात 8 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय। यावेळी वेळापूर, अकलूस, माळशिरस अशा ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरून आक्रमक झालेला दिसून आला। प्रसंगी येत्या 10 दिवसात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर माळशिरस तालुक्यातील मराठा बांधव 16 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करतील असा इशारा यावेळी सरकारला मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला। येणाऱ्या 16 तारखेला जर 10 दिवसात सरकारनं जर मराठा समाजाचा निर्णय मान्य केला नाही आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि मराठा सरसकट मराठा समाजाला OBC मध्ये समावेश केला नाही तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला आम्ही माळशिरस तालुक्याच्या वतीने सर्व पदाधिकारी बसणार आहे।